राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील सहभागी झालेले आहेत तेच आपल्या आहेत सर तुम्ही युवा नेते आहात म्हणून पहिला प्रश्न आपण म्हटलं तर केंद्रामध्ये भाजपानं जी सत्ता हासिल केली किंवा मिळवली ती सोशल मीडिया किंवा डिजिटलच्या माध्यमातनं मिळवली असं म्हणावं लागेल मग अशा काळामध्ये पदयात्रा काढणं किती फायदेशीर ठरू शकेल कसं असतं सोशल मीडियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज संवादाचा नाहीतर इन्फॉर्मेशनचा एक फार महत्त्वाचं माध्यम त्या ठिकाणी ते झालेलं आहे पण सोशल मीडियाचा वापर जितका जास्त आपण करू त्याचं महत्त्वसुद्धा हळूहळू कमी होत असतं शेवटी चालणं लोकात जाणं सुद्धा साडेतीन हजार किलोमीटर चालणं आणि कमिटमेंट दाखवणं हे जास्त लोकांना त्या ठिकाणी भावतं आणि या यात्रेच्या माध्यमातून तेच कमिटमेंट राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे तेच युवकांना भावतं आहे आणि काय वेगळं राजकारण राजकीय भाषण त्या ठिकाणी ते होत नाहीत डिझेलबद्दल बोलतात पेट्रोलबद्दल बोलतात शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीबद्दल बोलतात नोकरीबद्दल बोलतात अग्निवीरबद्दल बोलतात मग अशा पद्धतीने जे आज लोकांच्या अडचणी आहेत त्याच्याबद्दलच त्या ठिकाणी ते बोलतात आणि ते लोकांना भावतं आणि ह्या गोष्टी भावतात कमिटमेंट आणि जो संदेश आहे म्हणूनच लोक मोठ्या संख्येने या यात्रेला जोडताना आपल्याला दिसतात राहुल गांधींशी काय बातचीत झाली विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर काही चर्चा झाली का नाही राहुल गांधीजींना मी जेव्हा भेटलो एक तर महाराष्ट्राकडनं युवाकडनं मी त्या ठिकाणी त्यांना आणि महिलांकडनं एक भेट वस्तू दिली ते म्हणजे भक्तीचं शक्तीचं प्रतीक ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील छत्रपती शिवराय असतील त्यांचं एक मूर्ती दिलं त्याच्याचबरोबर महिला शक्तीचं प्रतीक म्हणजे जिजाऊ असतील पुनर्शुकाईला देवी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील रमाई असतील त्यांचं एक प्रतीक त्या ठिकाणी दिलं आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीने जगातला सगळ्यात उंच जो भगवा स्वराज्य ध्वज आहे त्याचं एक प्रतीक त्या ठिकाणी दिलं भगवान गौतम बुद्धांचं पुस्तक आणि अशा काही गोष्टी त्या ठिकाणी दिल्या आणि ह्या उद्धव ठाकरे साहेबांचं पुस्तकसुद्धा त्या ठिकाणी मी त्यांना वारीच्या बाबतीतलं फोटोचं दिलं तर हे होत असताना संवाद आम्ही साधत होतो आणि तो संवाद साधत असताना युवक विद्यार्थी नोकऱ्या त्याच्याचबरोबर शेतकरी ग्रामीण शहरी अशा सगळ्या विविध विषयावर झाला आणि त्याच्यात एक महत्त्वाचा विषय मी त्यांच्यासोबत मांडला तो म्हणजे रोजगार हमी योजना पण ग्रामीणमध्ये आहे त्याचा एक व्यापक व्यापकता वाढवावी आणि शहरामध्ये सुद्धा ही योजना त्या ठिकाणी आपल्याला कशी आणता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना राजकारणाच्या बाबतीत फार कमी चर्चा झाली पण ती झाली ती महत्त्वाची झाली ते म्हणजे महाराष्ट्राची राजकीय परंपरा एक संस्कृती खूप वरच्या लेवलची त्या ठिकाणी होती त्यांनी बघितले त्यांनी ऐकलेलं आहे पण आजची परिस्थिती आजची राजकीय पातळी त्या ठिकाणी बघितली तर ती अमान्य करणारी त्या ठिकाणी आहे लोकांना न पटणारी आहे ती खंत त्यांनी सुद्धा बोलून दाखवली आणि ती माझ्या आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा ती खंत त्या ठिकाणी आहे काँग्रेसने अशी यात्रा काढलेली आहे तसंही महाराष्ट्राच्या पातळीवर म्हणजे राज्याच्या पातळीवर आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय करणार नाही उद्या काय होईल हे मला सांगता येत नाही याच्या मागे एक वेगळा विचार आहे राजकीय दृष्टिकोनातून यात्रा काढायची नाही काढायची हा वेगळा विषय पण माझं एवढंच म्हणणं आहे की संवाद साधला बाहेर लोकात गेलं व्हायल लोकांशी चर्चा केली बाहेर फक्त स्टेजवर राहून भाषण करण्यापेक्षा संवाद साधणं जास्त महत्त्वाचं आहे या स्टाईलमध्ये केलं बाहेर असं नाही वेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही करू शकता पण लोकात जावा लोकांच्या अडचणी काय सांगा आणि आज या देशामध्ये काय चाललेलं आहे हे आजच्या आणि उद्याच्या पिढीला कसं घातक आहे हे लोकांना तुम्ही समजून सांगा हे जर तुम्ही सांगितलं तरच मला असं वाटतं की सामाजिक आणि राजकीय एक परिवर्तन त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये होऊ शकतं आणि ते परिवर्तन हेच महाराष्ट्राच्या भवितव्याचे विकासाचा जो भवितव्य आहे त्याचे एक गुरुकिल्ले असू शकतात सर शरद पवार म्हणतात की आमचा पिंड हा काँग्रेसचा आहे मात्र अशी एक चर्चा असते लोकांमध्ये की राष्ट्रवादी वेळ आली तर भाजपाबरोबर देखील जाईल तर ही शंका लोकांच्या मनातली कशी दूर आहे पतंग उडवायला गेलो तर कुणी पतंग उडवू शकतं त्यामुळे राजकीय पतंग उडवणारे अनेक लोक आहेत त्यामुळे हे जे पतंग उडवतात नाही तर जे काही नुसती चर्चा करतात यांच्यावर खूप लक्ष देण्याची जरूरत नसते त्यांचं भांडवल फक्त चर्चाच त्या ठिकाणी असते जोपर्यंत एखादा नेता तोसुद्धा राष्ट्रवादीचा नाही तर एखादा बीजेपीचा म्हणजे बीजे बी जे मी बोलणार नाही पण राष्ट्रवादीचा काय मोठा नेता जोपर्यंत बोलत नाही तो पण ह्या गोष्टी खऱ्या समजू नका चर्चा ही होत राहते कारण ही चर्चा भाजपच्या नाहीतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधातल्या पक्षाच्या हिताची आहे असं त्यांना त्या ठिकाणी वाटतं म्हणून ते चर्चासारखे घडवून आणत असतात अन्दा, शेगावच्या सभेमध्ये शरद पवार सहभागी होणार का बघावं लागेल की त्या दिवशी सोनिया गांधी मॅडम त्या ठिकाणी येणार आहेत का उद्धव ठाकरे साहेब तिथं येणार आहेत का काय नियोजन झाले हे माहीत नाही पण एक सांगतो नियोजन खूप मोठं झालेलं आहे पाच सहा लाख पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी येतील असं मला कळलेलं आहे आणि अशा सभेमध्ये कोण कोण येईल ते त्याच दिवशी आपल्याला बघावं लागेल सर राष्ट्रवादीचा चेहरा हा ग्रामीण आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्राबल्य जास्त आहे तुम्ही युवा नेते आहात म्हणून विचारायचं आहे शहरी भागामध्ये राष्ट्रवादीची शक्ती वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहे तर माझं म्हणणं आहे की हाच भेदभाव त्या ठिकाणी आपण थांबवला पाहिजे राजकीय लोकसुद्धा बोलत असताना युवाबद्दल बोललं पाहिजे युवा दोन्हीकडचे समान आहेत फक्त ग्रामीणमध्ये जन्मला म्हणजे तो ग्रामीणचा युवा आणि शहरात जन्मला म्हणून दोघांचे प्रॉब्लेम सेफ आहेत ग्रामीण भागातल्या युवाना नोकरी बघायल शहरातल्या भागातल्या मुलांना नोकरी बघायल ठीक आहे ते बिल्डिंगमध्ये राहतात हे कुठंतरी घरामध्ये जमिनीवर त्या ठिकाणी ना तर छोट्याशा घरामध्ये राहत असतील शेती करत असतील पण सगळ्यांच्या अडचणी आज त्या ठिकाणी एकच आहेत आपण जर आपली स्ट्रॅटेजी वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी ठेवल्या याच्यापेक्षा युवांशी हृदयाला जाऊन भिडलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांना समजून घेतलं आज त्यांना कुणीच समजून घेत नाही त्यांच्याबद्दल पॉलिसीसुद्धा येत नाही त्यांना फक्त राजकारणासाठी वापरलं जातं आणि हेच युवांना आवडत नाही हे थांबलं पाहिजे आणि संवाद जर साधला तर मला असं वाटतं की ग्रामीण आणि शहरी भागात आपण त्या ठिकाणी पार्टी म्हणून जर तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम बोललो आपण जाऊ शकतो पण त्याला आपल्याला संवाद तिथं असणाऱ्या लोकांशी इथं असणाऱ्या लोकांची, लोकांची मनापासून करावा लागेल आणि एक पॉलिसी जी शहरी भाग ग्रामीण भागासाठी जे काय वातावरण असेल इकॉनॉमिक परिस्थिती असेल त्या पद्धतीने पॉलिसी एक ठरून जावं लागेल लोकांना सांगावं लागेल हे तुमच्यासाठी करणार आहे याचा तुम्हाला असा फायदा होणार आहे अशी चर्चा जेव्हा होईल तेव्हा राजकारण बदललेलं नाहीतर भाषणामध्ये हेली हे केलं तेली ते केलं हा या लायकीचा तो त्या लायकीचा हेली कोणाचं फोड भरणार नाही हे सगळ्यांनी राजकीय लोकांनी समजून घेतलं राष्ट्रवादीचे दोन नेते जेलमध्ये आहेत आणि दोन नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांच्यावर आता वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत विशेषतः नवाब मलिकांवर इथेच वाशिममध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार आहे कुठेतरी निशाणा किंवा टार्गेट राष्ट्रवादी आहे असं वाटतं एक कसं आहे की अट्रॉसिटीकडे आपण बघत असताना सामान्य कुटुंबातले जे लोक असतात ज्यांच्यावर कधीतरी अन्याय झाला तर त्या व्यक्तीली तो जो लॉ आहे तो त्यांच्या बाजूचा असतो तो त्या ठिकाणी त्यांनी वापरावा आणि त्या वापरला जातो पण एक मोठा अधिकारी की ते मोठ्या लेवलला काम करतात त्याच्याचबरोबर त्यांच्या विरोधात अनेक डॉक्युमेंट हे तिथं दिलेले आहेत एन आय एकडनं सुद्धा त्यांच्यावर नाही पण त्यांच्या टीमवर ताशेरे ओढलेल्या आहेत की अशा चुकीच्या गोष्टी त्यांच्या अंडर त्या ठिकाणी होत होत्या अशी व्यक्ती ज्यांनी त्यांचा पावरचा वापर चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या विरोधात माहिती दिली अशा व्यक्तीच्या विरोधात तुम्ही हा जो लॉ सामान्य लोकांसाठी तो जो वापरता हे कितपत योग्य मी वकील नाही मला या गोष्टी कळत नाहीत पण फक्त लांबून बघत असताना लोकातून बघत असताना लोकांच्या चष्म्यातून बघत असताना ही गोष्ट चुकीची वाटतं वा सर राहुल शेवाळे यांनी असं म्हटलेलं आहे की सावरकरांबरोबर जे विधान केलेलं आहे राहुल गांधींनी सावरकरांबाबत तर त्यामुळे महाराष्ट्रामधली ही भारत जेवढं यात्रा आहे ही थांबवावी एक तर मला आश्चर्य असं वाटतं की पिक्चर काढले जातात छत्रपती शिवरायांच्या बाबतीतला खोटा इतिहास हा दाखवला जातो तेव्हा हेच शेवाळे असतील ना ते हे लोक शांत बसतात तेव्हा तुमचं तोंड उघडत नाही का आज बरं तुमचं त्या ठिकाणी तोंड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही वक्तव्य करत असताल इथं येऊन बघा लोकांचा ओढा किती आहे या लोकांना तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तर काहीच गोष्टी हातात राहणार नाही त्यामुळे आणि तुम्ही जर बघितलं अप्रत्यक्षपणे कुणी टिकलीचा विषय काढला सुप्रियाताईंच्या विरोधात अतिशय खालच्या पातळी जाऊन बोलले त्याच्याबरोबर आव्हाडानं दोनदा जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न एकदा टाकलं एकदा अजून एकदा टाकण्याचा प्रयत्न केला वातावरण असं केलं की लोकांचं मीडियाचं लक्ष हे त्या ठिकाणी राहावं भारत जोडो यात्रेकडे नाही तर लोकांच्या अडचणीकडे नसावं असा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा झाला म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी कुठंतरी ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आता ते डायरेक्ट बोलत असले तरी आधी जेव्हा आपल्या संस्कृतीवर आपल्या थोर व्यक्तींवर बोललं जातं तेव्हा तुम्ही तोंड उघडायला शिकलं पाहिजे असं मला तरी वाटतं सर शेवटचा प्रश्न या यात्रेमध्ये तुम्ही किती दिवस सहभागी होणार आहेत महाराष्ट्रापुरते की पुढेही जाणार आहात मी आज तरी या ठिकाणी आलेलो आहे वाशिमला मुद्दामून मी आलेलो आहे विदर्भमध्ये आणि त्याच्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा राहुल गांधीजींशी बोलत असताना दिल्ली, बोल दिल्ली आणि त्यांनी जम्मूमध्ये सुद्धा आलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं मी त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करेल कारण इथं आल्यानंतर नक्कीच एक वेगळी प्रेरणा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट चव्हाण चव्हाणसह मेघा कुचिक झी मीडिया वाशिम लाल मातीतली कुस्ती म्हणजे